नमस्कार दोस्तों, कुमार की मारा समझ अपने सगाई में स्वागत है। मिस अग्रा धीरेन्द्र महाराज शास्त्री यांनी मांडलेला जो काही बाजार आहे, आता सोशल मीडियावर तो ट्रोल होत आहे। अनेक लोकांनी धीरेन्द्र महाराज यांचं समर्थन केलं, मात्र अनेक लोकांनी हे सगळं थोतांड आहे असंही म्हटलं आहे। टी व्ही चॅनलवाल्यांनी धीरेन्द्र महाराज यांना डोक्यावर घेतलं, काही पत्रकारांनी मुद्देसूद मांडून दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचं बिंग फुटलं आहे। ज्या एबीपी न्यूजच्या पत्रकारांना दाखवलं की मला सगळं माहीत आहे, माझी सगळी कुंडली महाराजांना माहीत आहे, त्या पत्रकारांची पोलखोल सोशल मीडियावर झाली आहे। टी व्ही चॅनलवाल्यांनी दाखवली नाही, कारण त्या पत्रकाराच्या फेसबुक अकाउंटवरून महाराजांना सगळी माहिती गोळा केली आणि तीच माहिती लोकांना सांगितली आहे। या सगळ्या गोष्टी होतात, त्यामुळं सोशल मीडियावर या सगळ्या गोष्टींचा धुमाकूळ माजला आहे। लोकपत्रकार भागवत तावरे यांची मुलाखत मी काल घेतली आणि त्याच्यानंतर एका भक्ताचा फोन आला आहे। कशा प्रकारची त्याची भाषा आहे आणि धीरेन्द्र महाराज हे कसं तो सिद्ध करतोय पहा। हॅलो हॅलो, हा बोला। हा भोसले बोलतो, बोला ना। काय धीरेन्द्र धीरेन्द्र बोलायला? तुम्ही कुठून बोलताय? हा ताकण मधून बोलतोय मी। बरं बोला ना। एकेरी तुम्हाला बोलायला शकते का? वा एकेरी बोलायचं काय त्याच्यामध्ये? तुम्हाला एकेरी बोलत राहिलो। नाही बोला ना, तुम्हाला अधिकार आहे। शिवीगाळ करणं चांगलं नाही, शिवीगाळ करणं योग्य नाही। एकेरी उल्लेख करायचा ज्याचा त्याच, एकेरी कुणी तुम्हाला एकेरी बोलायचा, एकेकेरी उल्लेख करायचा ज्याचा त्याचा अधिकार आहे। शिवीगाळ करणं फार चुकीचं आहे। अधिकार कोण? आपला आपला अधिकार कोण म्हणले तुम्हाला? कुठे लिहिले का? संविधान वाचा। अहो संविधान, संविधान पडून असते घरी हो, ते सांगणं का आम्हाला तुम्ही? पडून असते नाही, संविधानाच्या जीवावर तुम्ही सगळे असते जगत आहोत आम्ही। अहो संविधानावर कोणी जगत नाही, आपलं स्वतः नाही। हा कोण, काय नाव आहे तुमचं, कुठून बोलताय तुम्ही पूर्ण सांगा। ताकण मधून बोलतोय, सोपान भोसले नाव आहे माझं। हा संविधान पडून आहे म्हणतात ना, तर तुम्ही चालतेवा देशातून भरतात ते? हा भारतातून चालते वा तुम्ही? तुम्हाला संविधान पडून आहे वाटतं? संविधानावर संविधानावर आम्ही जगत नाही असं वाटतं ना तुम्हाला? संविधानावर आम्ही जगत नाही असं वाटतं ना? भारत सोडायचा तुम्ही लोकांनी, तुम्ही भारत सोडायचा, तुम्ही संविधान मानत नाहीत ना? त्यांनी ज्यांनी ज्यांना संविधान मान्य ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी भारत सोडायचा नीट। हा मग तुम्ही म्हणले ना आता संविधान पडून असतंय, तुम्ही आता म्हणले ना संविधान पडून असतंय। पडून असते म्हणजे काय? संविधानावर आम्ही जगत नाही म्हटलं ना तुम्ही? संविधानावर आम्ही जगत नाही म्हटलं ना? जगत नाही ना आम्ही। हा मग कुणावर कशावर जगता तुम्ही? आम्ही शेतीवर जगतोय ना। शेतीवर ना, संविधानामध्ये शेतीचा त्याचा उल्लेख नाहीये का संविधानामध्ये? शेती काय संविधानाच्या अगोदर नव्हती का? होती मग, संविधानाच्या अगोदर बी शिवाजी महाराजांच्या काळापासून शेती ना, आणि शिवाजी महाराजांच्या काळापासून ते नियम लागू आले तर संविधान। अरे कायदे संविधानानेच बनवले, संविधानानेच बनलेत ना। अरे बाबा मला ते म्हणायचं नाहीये, शिवकालीन राजा महाराजांपासून या सगळ्या गोष्टी आल्यात ना, आणि संविधान तिथूनच चालू केलाय, लागू केलाय। अहो तुम्हाला काय त्याची शी, तुम्ही संविधान वाचा ना। अहो संविधान वाचायला काय, संविधान वकील आमच्या घरातच आहे ना। हो वकील घरात, त्याला विचारा ना वकिलांना कुठून संविधान वाचले, कसं संविधान वकील झाले म्हणून। अहो तुम्ही नका वाचू, आम्ही संविधानाचे पायिक आहेत, संविधान जिवंत ठेवण्यासाठी आमच्यात ताकद आहे। अहो पडून आहे ठीक आहे ना, आम्हाला माहित आहे। अरे तुम्ही सगळे संविधानाचे विरोधक लोक आहेत, तुम्ही सगळे विरोधक लोक आहेत, जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक चालवल्या सगळ्या गोष्टी। तुम्ही विरोधक लोक आहेत, तुम्ही संविधानाचे विरोधक आहेत, तुम्ही संविधान तुम्हाला नको आहे, तुम्ही थेट भारतातून चालते व्हायचे तुम्ही। हा तुम्हाला संविधानाला फार वाईट वाटतं ना, संविधानाचे नियम फार वाईट वाटतात ना, तुम्हाला जालिम वाटतात ना, तुम्ही निघायचं भारतातून तुम्ही। बाबासाहेबांचं नाही, बाबासाहेबांनी एकट्यासाठी कोणाच्या जातीसाठी संविधान लिहिलेलं नाही, बाबासाहेबांनी तमाम बहुजनांसाठी संविधानामध्ये काम केलंय। आता मग तुम्हाला संविधान मान्य नाही ना, बाबासाहेबांनी जगाचा अभ्यास करून लिहिलं पण तुम्हाला ते संविधान मान्य नाही। गुगलवर तुम्ही बघू शकता। हो बघू शकता, मग तुम्हाला संविधानाचे नियम मान्य नाहीत ना, म्हणूनच तुम्ही हे सगळे चाळे करता तुम्ही। तुम्हाला तुमचा बाप हे म्हणता ना तुम्ही, मग तुमचे 299 बाप आहेत ना? आमचे सगळेच बाप आहेत, आम्ही सगळ्या महापुरुषांना बाप मानतो आमच्या, आम्ही सगळ्या महापुरुषांना बाप मानतो आमच्या, आमच्या ज्या महापुरुषांनी आमच्यासाठी केलंय ते कुणी केलेलं नाही।
लादेंचं सांगू नका आम्हाला, आमचे सगळे महापुरुष बाप आहे, त्यांच्यामुळे आज आम्ही जमिनीवर आहोत आणि जगतोय आम्ही स्वाभिमानानं. तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देता येत नाही म्हणजे काही लोकांवर लादायचं का तुम्ही? काय उत्तर आहे तुमच्याकडे प्रश्नांचे? सांगा ना काय उत्तर आहे. आम्ही काय चुकीचं बोललो त्याच्यामध्ये? काय चुकीचं बोललो त्याच्यामध्ये सांगा. अरे चुकीचं, अरे चुकीचं काय बोलताय म्हणून सांगा ना आम्ही काय चुकीचं बोललोय. अरे आरोतुरा बोलायचं हा मला अधिकार आहे, शिविकाळ केली तर तिथून पुढे बोला. आजू म्हणजे तुम्ही आमच्या काय आम्हाला शिकवणार का तुम्ही आरोतुरा कोणाला बोलायचं आणि काय बोलायचं म्हणून? हा मग काय शिकवणार तू आम्हाला? तू थेट पोलिसात तक्रार कर ना, इकडे मला फोन कशाला केलाय? हा मग काय करणार आहेस तू? आणि मग तुला काय करायचं करून घे ना मग. हा तर ठीक आहे ना मग करून घे, तुला काय करायचं त्याचा? मला कशाला फोन करतोस तू? अरे तुला फोन करायचं माझा काय करायचं करून घे ना मग. फोन करून काय करतोस तू? फोन करून काय करणार आहेस तू? अरे बाबा मी तुला चांगल्या शब्दामध्ये बोलतोय, शिवेगाळ कशाला करतो तू? चांगल्या शब्दामध्ये बोललोय सुरुवातीपासून आणि बोलणार इथून पुढे. मी शब्द कधी ढासळू ढासळू देत नाही, माझी स्तर कधी ढासळू देत नाही. किती लोकर समोरच्या वाईट समोरचा बोलला तरी माझी काही स्तर ढासळत नाही. आणि तू काय शिवेगाळ करायचं कर मला, माझे माझी माझे विचार माझी जी काही परिस्थिती आहे ती कधी बदलणार नाही. तुझ्यासारखे शेकडो लोक मला रोज फोन करतात. अरे बघूनच नाही म्हणूनच तुम्ही बेडे सारे भक्त आहेत तुम्ही, अंध भक्त अंध भक्त आहेत तुम्ही, अंध भक्त आणि त्याच जग त्याच अरे त्याच धुंदीमध्ये जगतात रे तुम्ही आणि काय अर्थ नाही तुमच्या जगण्याला. अरे लाव रे, कोण फोन लावणार आहे लाव मला आणि तुला काय करायचं ते करून घे. हा मी काय करणार नाही, तुला काय करायचं करून घे, मला तुझं काय घेणं नाही. कोण आहेस तू? अरे तू कोण, माझं काय करायचं ते करून घे रे, मला फोन कशाला करतोस तू? फोन लावून महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.